मॅच हरण्याचं एवढंच दुःख वाटते की भारत पाकिस्तानची जी मॅच थ्रिलिंग होत झाली असती ती आता पाहायला मिळणार. एक दुःख अजून असं आहे की मी काही फटाके बाजूला ठेवले होते, माझा भारत पाकिस्तान मॅच होणार नाही, फटाक्यांचं काय करू हा मोठा प्रश्न. काय वाटतंय भारत मॅच हरलेलं आहे? ऍक्च्युली इंडियाच्या टीम कडनं आपल्याला असं काय एक्सपेक्टेड नव्हतं. सेकंड थिंग की आज अशी असं काहीतरी झालंय की एक पण विकेट पण नाही घेऊ शकले, त्यामुळे खूप जरा असं म्हणजे खूप गिल्टी फील होत आहे की आपल्या टीम कडनं काय होत पण नाही बुवा. आणि मेन थिंग की नेक्स्ट आज जर का जिंकला असता, इंडिया जिंकले असते, तर ते पाकिस्तान सोबत आपण मॅच खेळलो असतो. आणि नक्कीच सगळ्यांना माहिती आहे की इंडिया पाकिस्तान मॅच ही खूप म्हणजे एन्जॉयमेंट पण असते आणि खूप मोठा काहीतरी वेगळी गोष्ट असते धमाकेसारखी. मला तर एकच मत होतं की पाकिस्तानला आपण ह्याच्या आधी भरपूर वेळा हरवलंय, ह्यावेळेस अजून एक चान्स होता आपल्याला हरवायचा, पण तो आपण मिस केला. आणि जसं ह्यांनी रिपीट केलं की एकही विकेट न डाऊन करता आपण आज हरलोय, त्यातल्या त्यात पण आपला स्टार्ट खूप स्लो होता. सो इंडियाकडून हे तरी एक्सपेक्टेड नव्हतं. माझं नाव वैभव आहे आणि भारत मॅच हरला हे पण ठीक आहे, पण एक दुःख अजून असं आहे की मी काही फटाके बाजूला ठेवले होते, पण माझा भारत पाकिस्तान मॅच होणार नाही, फटाक्यांचं काय करू हा मोठा प्रश्न आहे. माझं नाव आदित्य सुद्रेक आहे. आपण आजची मॅच पाहिलेच असाल तर तसं पाहायला गेलं तर इंडियाने तसं स्लो स्टार्ट केलीच होती, जी की पूर्ण वर्ल्ड कपमध्ये चालूच होतं. इंडियाला तसं ओपनिंग पार्टनरशिप प्रॉपर भेटत. आता जॉस बटलर आणि एलेक्स हेल्सने पाहिलं, दोघांनी आक्रमक खेळ केली होती स्टार्टिंगपासून. तसं इंडियाला खरं तर गरज होती आज, असे थोडी स्टार्ट भेटली असती चांगली. अजून जास्त मोठं 200 पर्यंत स्कोर झाला असता तर छान डिफेंड केला असता इंडियाने असं वाटतं. जसं माझ्या मित्र आदित्यने सांगितलं की ओपनिंग थोडीशी व्यवस्थित व्हायला हवी होती, तसंच तेच मलाही वाटतं. इंडियाचं ओपनिंग जर पूर्ण टुर्नामेंटच बघितलं तर ओपनिंग काही एवढं व्यवस्थित राहिलेलं नाही. स्पेशली रोहित शर्माकडनं खूप एक्सपेक्टेशन्स होत्या इंडियाच्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. आणि हो नक्कीच चांगलं झालं असतं समजा इंडिया आणि पाकिस्तान झाली असती तर, म्हणजे जल्लोषच होता, दुसरी दिवाळी झाली असती. आता ठीक आहे. सिरल दाले माझं नाव आहे. आज मॅच हरला बोल लई अफसोस आहे मी, कारण की फायनल जाय मस्त लई अपेक्षा होती मॅचबद्दल, कारण की लई अफसोस असल्यामुळे निवांत बसलो इथं. मॅच जिंकायला पाहिजे होती आज, आज खूपच वाईट वाटतंय. मॅच पाहिली मी पूर्ण, पण सुरुवातीपासूनच प्रेशरखाली खेळल्यासारखं म्हणजे मोकळेपण आणि बॅटिंगही झाली नाही आणि बॉलिंगही आपली थोडीशी अशी तशीच झाल्यामुळं मॅच हरलोत हे वाटतंय. तसं हे खेळले ते जे इंग्लंड जे खेळलं ते चांगल्या रीतीनंच खेळलं, कारण की त्यांची जी बॅटिंग वगैरे झाली ती एकदम उत्तम होती, आपलं क्षेत्ररक्षण फार गचाळ झालं आणि त्याच्यामध्ये आपली बॉलिंग काही चांगली झालेली नाही. मी प्रशांत नेवासकर, मी एवढंच म्हणेन की आपले लोक ना ओव्हर कॉन्फिडन्समध्ये खेळ, दे हॅव नॉट युटिलाइज्ड देअर माइंड इन दिस गेम. हां, मी मनोहर मुंगे. मॅच पाहिली मी, पण इंग्लंड जेव्हा खेळत होतं तेव्हा 168 पर्यंत आपली रन झाले होते. असं वाटलं की आता इंग्लंड बरोबर एवढे होणार नाही आहेत, पण एकही न आउट होता जेव्हा खेळायला लागले ते छक्का चौवा तेव्हा मग असं वाटायला लागलं की आता हे टी व्ही बंद करा आणि बसा, कारण आपली लोक हरणारच आहेत, पुन्हा बघण्यात उगीच वाईट वाटेल म्हणून टी व्ही बंद केला. मी विलास नलबलवार. सुरुवातीला आपली बॅटिंग चांगली नाही झाली, नंतर बॅटिंगचा परफॉर्मन्स थोडा बहुत सुधारला, पण बॉलिंगमध्ये आपण अतिशय कमी पडलो. मॅच हरण्याचं एवढंच दुःख वाटते की भारत पाकिस्तानची जी मॅच थ्रिलिंग होत झाली असती ती आता पाहायला मिळणार नाही. मी सतीश मुकुट बोलली. मी मॅच तर पाहिली नाही, पण भारत हरल्याबद्दल दुःख वाटतं.